नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे, प्रसादजी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मित्रांनो, आत्ताच देशात नवीन सरकार स्थापन झालेलं आहे, नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे. या नव्या सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट देण्यात आलेलं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. मित्रांनो, या 17व्या हप्त्यासाठी लागणारा जो निधी आहे मंजूर सुद्धा केलेला आहे. मित्रांनो, एकूण 20,000 करोड निधी आता लवकरच शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे. नक्की किती तारखेला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, नक्की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातलं काय आहे महत्त्वाचं अपडेट याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला सुरुवात करूया. मित्रांनो, पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती ही माहिती देण्यात आलेली आहे. अन्नदाताओं को प्रधानमंत्री जी का उपहार, हर किसान के खाते में पहुंचेंगे 2000. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सन्मान निधी योजना की 17वी किस्त का हस्तांतरण जल्द ही. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर. मित्रांनो, या पोस्टरवरती तुम्ही सविस्तर पाहू शकता, किसानों को बड़ी सौगात के साथ मोदी 3.0 का शुभारंभ, पीएम किसान निधी की 17वी किस्त से जुड़ी फाइल पर हस्ताक्षर. म्हणजेच मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याची जी फाइल आहे जी 20,000 करोड रुपयांचा निधी मंजूर करणारी आहे, त्या फाईलवरती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ताक्षर झालेले आहे, त्यांचे सिग्नेचर झालेले आहे. म्हणजेच मित्रांनो, हा आता संपूर्ण 20,000 करोड निधी मंजूर झालेला आहे. देशातील 9.3 करोड लाभार्थी शेतकरी या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याचा लाभ घेणार आहेत. मित्रांनो, नक्की हा हप्ता कधी मिळणार आहे याच्या संदर्भातलं अजूनही कुठेही अपडेट आलेलं नाही, लवकरच अपडेट सुद्धा येईल. पण मित्रांनो, सरासरी 15 जून ते 20 जून दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2-2 हजार रुपयांचा हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. जास्तीत जास्त अंदाज हा 18 जून 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता वितरित करण्याचा आहे. मित्रांनो, हा जो हप्ता आहे तो वाराणसी येथून वितरित केला जाऊ शकतो. मित्रांनो, अशा पद्धतीचं अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 100% अपडेट आल्यानंतरच आपल्याला कळेल आणि अपडेट आल्यानंतर लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.